दिसतोय ना मित्रांनो आता दिसतोय ती पडदा बंद कर बघा त्रिकोणी संख्येबद्दल आपली चर्चा चालू आहे त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागीले दोन मग क्रमवार म्हणजे एका पाठोपाठ येणाऱ्या संख्या क्रमवार म्हणजे जर मी पहिली संख्या पाच घेतली तर पुढची क्रमवार सहा घ्यावी लागेल पहिली संख्या एकशे सतरा घेतली तर पुढची क्रमवार नैसर्गिक एकशे अठरा असेल पहिली क्रमवार बेचाळीस असेल तर पुढची क्रमवार त्रेचाळीस असेल ओके राजांनो मग कृपया लक्षात घ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांमधली क्रमवार नैसर्गिक संख्यांमधली जी पहिली संख्या असते मित्रांनो क्रमवार नैसर्गिक संख्यांमधली जी पहिली संख्या असते तिला त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात नीट लक्षात घ्या हा जो पाच आहे हा जो एकशे सतरा आहे हा जो बेचाळीस आहे याला मित्रांनो म्हणतात त्रिकोणी संख्येचा पाया याला काय म्हणतात मित्रांनो त्रिकोणी संख्येचा पाया मग मित्रांनो कृपया लक्षात घ्या की पहिली संख्या म्हणजे पाया असत ओके मग आता या त्रिकोणी संख्येवर नक्की प्रश्न येतात बरं का सरळ सेवा भरतीला तर हमखास येतात पी एस आय एस टी ला पण दोन चार वेळा प्रश्न येऊन गेलेले आहेत तीन प्रकारचे उदाहरण आहेत पहिला प्रकार आता खूप जुना झालेला आहे दुसरा प्रकार मिडियम आहे आणि तिसरा प्रकार अतिशय चांगला आहे मला दुसरा आणि तिसरा प्रकार जास्त येईल असं वाटतं आपण पहिल्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत पण दोन मिनिटं एका मिनिटामध्ये एवढं सगळं लिहून घ्या मित्रांनो त्रिकोणी संख्या बरोबर काय हे लिहून घ्या आणि हे लिहून घ्या पाया पहिल्या संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात हे लिहून घ्या लिहून घ्या राजांनो काही कमेंट्स असतील तर कमेंट, कमेंट बॉक्स मध्ये टाका चालू ऋषा व्यवस्थित लिहून घ्यायचंय कमेंट बॉक्स मध्ये कमेंट असतील तर टाका ओके रिपीट करा असं म्हणणं आहे ठीक आहे रिपीटही केलं जाईल काही काळजी करू नका रिपीटही करतो काही मुलं लेट जॉईन झालेत का ओके लिहून घ्या काही मुलांचं म्हणणं आहे रिपीट करा ठीक आहे मी रिपीट करतोय रिपीट करतोय बघा आज आपण त्रिकोणी संख्या सुरू करत आहोत ज्यांचं लिहायचं बाकी ते लिहून घ्या बाकीचे मुलं ऐकू शकतात नीट लक्षात घ्या त्रिकोणी संख्या हा नवीन प्रकार आपण सुरू करतोय त्रिकोणी संख्या म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून नैसर्गिक संख्येवर आधारित उपप्रकार आहे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या दोन नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या मग म्हणून सूत्र असं बनतं त्रिकोणी संख्या बरोबर दोन क्रमार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन ja. मग आता मित्रांनो क्रमवार म्हणजे काय मी जर पहिली संख्या घेतली चार तर पुढची क्रमावर कोण घ्यावी लागेल पाच पहिली क्रमावर संख्या पाच घेतली तर पुढची क्रमावर कोण घ्यावी लागेल मला सहा पहिली क्रमावर एकशे सतरा घेतली तर पुढची एकशे अठरा पहिली क्रमावर बेचाळीस घेतली तर पुढची एक पुढची त्रेचाळीस मग मित्रमंडळ कृपया लक्षात घ्या मित्रमंडळ कृपया लक्षात घ्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांमधल्या पहिल्या संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात पहिल्या संख्येला काय म्हणतात त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं त्रिकोणी संख्येचा पाया पंचवीस आहे तर त्याची त्रिकोणी संख्या काढा मग तुम्ही काय करणार पंचवीस गुणिले सव्वीस भागिले दोन करायचं ओके मग मित्रमंडळ इथपर्यंत आपण आलोय पहिला प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर उपलब्ध आहे माझ्याकडे लक्ष द्या पहिला प्रश्न मी सोडून दाखवतो अठ्ठावीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा त्रिकोणी संख्या आपल्याला काढायला सांगितलेलं आहे अठ्ठावीस पाया आहे पाया म्हणजे ही पहिली संख्या झाली बरोबर आहे का पहिली नैसर्गिक संख्या झाली मग मित्रमंडळ त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट मग राजांनो मला सांगा पहिली संख्या अठ्ठावीस आहे पाया म्हणजे पहिली संख्या अठ्ठावीस आहे किती मित्रांनो एकोणतीस भागीले किती करा दोन ओके दोन आणि अठ्ठावीस भाग जातो देऊन टाका दोन एक चौदा चौदा गुणिले एकोणतीस करायचंय राजांनो चौदा गुणिले एकोणतीस चौदा नऊ एकशे सव्वीस बारा पडले बाजूला चौदा दोन अठ्ठावीस अठ्ठावीस आणि बारा चाळीस होतात म्हणजे तुमची त्रिकोणी संख्या किती येते मित्रमंडळ चारशे सहा काय येत आहे मित्रमंडळ तुमची त्रिकोणी संख्या चारशे सहा येत आहे तरी पण एकदा बघून घ्या कॅल्क्युलेशन करत चला पहिला प्रश्न सोडून दिलेला आहे आता दुसरा प्रश्न तुम्हाला देतोय सोडवायला पाया दिलेला आहे म्हणजे पहिली त्रिकोण पहिली संख्या तुम्हाला दिलेली आहे असा त्याचा अर्थ घ्यायचा ओके लिहून घ्यायचंय लिहून घ्यायचंय नेक्स्ट आय एम शिफ्टिंग टुवर्ड्स द नेक्स्ट आणि हा प्रश्न कुठेही येणार नाही खूप सोपा झाला हा प्रकार हा नाही येत दुसरा आणि तिसरा प्रकार येतो देतो तुम्हाला लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या मित्रमंडळ ने नेक्स्ट प्रश्न देतोय मी नेक्स्ट प्रश्न देतोय अठ्ठावीस ऐवजी आता पाया मी घेणार आहे मित्रांनो पंचवीस पाया घ्या पंचवीस दुसरा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे <coughs> पंचवीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा पंचवीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा आणि मित्रमंडळ तुमचा टाइम पिरियड पण मी आता सुरू केलेला आहे टाइम पिरियड घ्या मित्रमंडळ एक मिनिट एक मिनिट खूप झालं मित्रांनो एक मिनिट लय झालं एक मिनिट खूप झालं दिलंय ना तीसच तीसच सेकंद घ्या मित्रांनो एक मिनिट लय झाला कारण सोपा प्रश्न आहे तीस सेकंद घ्या काही मित्र उत्तर देत आहेत यस तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस व्हेरी नाईस तीनशे पंचवीस व्हेरी नाईस सोपा प्रश्न आहे कोणत्याही परीक्षेला येणार नाही बरं का उड्या मारू नका भेट्या हो व्हेरी नाईस तीनशे पंचवीस सगळेजण उत्तर देत आहेत मी स्टॉप वॉच थांबवत आहे चला सोल्युशन काढूया पाया आहे पंचवीस म्हटल्यावर पहिली संख्या झाली पंचवीस पाया म्हणजे पहिली संख्या मग मित्रमंडळ आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची आहे मग त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट पहिली संख्या कोण घेणार आपण पंचवीस त्याच्या पुढची क्रमवार सव्वीस भागिले दोन दोन आणि इथं किती घ्या मित्रांनो तेरा दोनाने मी सव्वीसला भाग दिलेला आहे तेरा गुणिले पंचवीस तेरा पाच पासष्ट सहा पडले बाजूला तेरा दोन सव्वीस आणि सहा बत्तीस तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे तीनशे पंचवीस अभिनंदन परंतु हा प्रश्न परीक्षेला येण्यासारखा नाही आपण पाया तयार करून घेतोय मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय ज्यांचं बाकी लिहायचं ते लिहून घ्या पुढचा प्रश्न आलेला आहे त्रेचाळीस हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे तर त्रिकोणी संख्या काढा त्रेचाळीस हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे तर त्रिकोणी संख्या काढा तुम्हाला मित्रांनो तीस सेकंदाचा वेळ दिलेला आहे आणि वेळ सुरू झालेला आहे वेळ सुरू झालेला आहे त्रेचाळीस पाया आहे नऊशे शेचाळीस नावलेचं उत्तर आलंय शेळखे पण तेच म्हणतोय शुभम अजय च पण तेच उत्तर आहे शाबाश नऊशे शेचाळीस भरपूर मुलांचं उत्तर येत आहे एमआर फार्मा म्हणतोय सर परीक्षेला कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतील सांगणार आहे सगळे सांगतो तुम्हाला आता येतील दोन पाच मिनिटात प्रश्न नऊशे शेचाळीस भरपूर मुलांचं उत्तर आहे हेमंत जयश्री एस के गेमिंग चंद्रकांत पंडित मच्छू अनुप व्हेरी नाईस व्हेरी नाईस आरुप जावळेचं पण उत्तर बरोबर आलेलं आहे शेख पण बरोबर सांगतोय माझ्या मते व्हेरी नाईस नऊशे शेचाळीस चाळीस सेकंदाचा वेळ झाला मी थांबवतोय मित्रांनो थांबवतोय थांबवतोय माझ्याकडे लक्ष राजांनो त्रेचाळीस हा पाया आहे म्हणजे पहिली संख्या आहे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय पाया म्हणजे पहिली संख्या पाया म्हणजे पहिली संख्या त्रिकोणी संख्या म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले दोन त्रेचाळीस त्याच्यातली पहिली संख्या त्याच्या पुढची क्रमांक चौवेचाळीस भागिले दोन दोनाने चौवेचाळीसला भाग जातोय मी देऊन टाकला दोन 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 ओके बावीस गुणिले त्रेचाळीस करायचे राजांनो बावीस गुणिले त्रेचाळीस बावीस तीन सहासष्ट सहा पडले बाजूला बावीस चार अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि सहा चौऱ्याण्णव नऊशे शेहेचाळीस उत्तर तुमचं करेक्ट आहे अभिनंदन पण हा प्रकार परीक्षेला येण्याची शक्यता खूप कमी आहे पुढचा प्रकार परीक्षेला येतो या प्रकारामध्ये काय होतं राजांनो पाया दिलेला होता आणि त्रिकोणी संख्या काढायची होती आता पुढचा प्रकार असेल त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि पाया काढायचा त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि पाया काढायचा असा पुढचा प्रकार आहे मग मित्रमंडळ पुढची संख्या कशी आहे बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे माझ्याकडे लक्ष असू द्या माझ्याकडे लक्ष असू द्या लिहू नका लिहू नका तीनशे ही त्रिकोणी संख्या आहे आता त्याचा पाया शोधायचा आहे मित्रांनो त्रिकोणी संख्या नाही करायची त्रिकोणी संख्या ऑलरेडी दिले दिलेली आहे त्याचा पाया काढायचा आहे पद्धत काय काही लिहू नका माझ्याकडे लक्ष असू द्या पद्धत लक्षात घ्या पद्धत दिलेली त्रिकोणी संख्या काय करायचंय बघा दिलेली त्रिकोणी संख्या गुणिले दोन करा याचे जे काही उत्तर येते बघा बर का याचे जे काही उत्तर येते त्याच्या अलीकडील नीट लक्षात घ्या त्याच्या अलीकडील आलीकडील म्हणजे अगोदरची पूर्ण वर्ग संख्या पहा त्याचे वर्गमूळ म्हणजे पाया होय कृपया माझ्याकडे लक्ष दिलेली त्रिकोणी संख्येला दोनाने गुणायचं जे काही उत्तर आलं त्याच्या अलीकडची म्हणजे अगोदरची त्याच्या अलीकडची म्हणजे त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या बघायची पूर्ण वर्ग वर्ग घन पाडे पाठ ठेवा वर्ग घनपाडे पाठ ठेवा आणि त्याचं वर्ग म्हणून म्हणजे पाया असतं मित्रांनो माझ्याकडे लक्ष दिलेली त्रिकोणी संख्या कोण आहे तीनशे तीनशेला कितीने गुणांना सांगितलं मी दोनाने तीनशे गुणिले दोन किती आलं सहाशे सहाशेच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या सहाशेच्या अलीकडील अलीकडील म्हणजे मित्रांनो अगोदरची सहाशेच्या अलीकडची पूर्ण वर्ग पाचशे शहात्तर आहे पाचशे शहात्तर मग मित्रमंडळ पाचशे च वर्ग मूळ घ्या चोवीस आणि मग मित्रमंडळ चोवीसला काय म्हणायचं पाया चोवीसला काय म्हणायचं राजांनो पाया असा प्रकार पोलीस भरतीला येऊ शकतो आणि याच्या पुढचा प्रकार तर एकशे एक टक्के येणारे दोन हजार एकवीस बावीसला दोन पाच मिनिटात पुढचा पण प्रकार सुरू होणार आहे ओके पद्धत लिहून घ्यायची आहे पद्धत लिहून घ्यायची आहे एक मिनट देतोय तुम्हाला पद्धत लिहून घ्या एक मिनिटामध्ये पद्धत लिहून घ्यायची आहे बापकर बापकरच एकोणतीस उत्तर आलंय चुकल्या राजांनो बाकी ज्यांनी चोवीस उत्तर करेक्ट दिलेलं आहे ओके okay. चोवीस उत्तर आहे करेक्ट आहे सोपा प्रकार आहे येईल मित्रांनो लिहून घ्या लिहून घ्या हा ही पद्धत पण लिहून घ्या सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जायचंय साधारण विद्यार्थी असो मध्यम स्वरूपाचा असो हुशार स्वरूपाचा असो सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जायचंय सगळ्यांना समजलं पाहिजे म्हणून लिहून घेण्यासाठी वेळ देत आहे लिहून घ्या आळशीपणा करू नका भेट्या हो चला एक मिनटं संपायला आलाय तुमचं लिहिण झालं असेल असं मी ग्राह्य धरतो ठीक आहे एक मिनटं झालेलं आहे मी पुढचं गणित देतोय ज्यांचं बाकी अजूनही लिहून घ्या मी पुढचं गणित देतोय तीनशे ऐवजी मित्रांनो एकशे वीस करतोय एकशे वीस ही त्रिकोणी संख्या असून तिचा पाया शोधा तीस सेकंदात उत्तर येईल तीस सेकंदात एकशे वीस ही त्रिकोणी संख्या आहे तिचा पाया शोधा ऍक्च्युली दहा सेकंदात जो उत्तर येईल पेनाला हात लावायची गरज नाही दिलेली त्रिकोणी संख्या गुणिले दोन करा त्याच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या शोधा घ्या मित्रांनो वीस सेकंदानंतर मी देतो सोल्युशन पंधरा व्हेरी नाईस पंधरा अकरा उत्तर चुकलेलं आहे सुनील चाळक अनिलचं बरोबर आहे भीमाचं बरोबर आहे ज्ञानेश्वर नवलेचं बरोबर आहे मच्छुने पण बरोबर उत्तर दिलंय राजवीर संकेत दादासाहेब घोगे व्हेरी नाईस फिफ्टीन इज द राईट आन्सर फिफ्टीन इज द राईट ॲन्सर फिफ्टीन इज द राईट ॲन्सर माझ्याकडे लक्ष द्या काय करायचंय बघा राजांनो काय करायचंय बघा दिलेली त्रिकोणी संख्या गुणिले दोन करा दिलेली त्रिकोणी संख्या गुणिले किती करा मित्र मंडळ दोन मग दिलेली त्रिकोणी संख्या किती आहे एकशे वीस एकशे वीस गुणीले दोन करा झाला दोनशे चाळीस काय सांगितलंय याच्या अलीकडील अलीकडील म्हणजे अगोदरची याच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या शोधायची आहे मग काय शोधायचं चा दोनशे चाळीसच्या अगोदरची पूर्ण वर्ग दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस च वर्ग मूळ स्क्वेअर रूट हाऊ मच फिफ्टीन झालं फिफ्टीन ला काय घेऊन टाका मित्रांनो पाया पंधरा काय असेल मित्रांनो तुमचा पाया असेल ओके मित्रमंडळ पंधरा हा तुमचा पाया असेल मग मित्रमंडळ सोपा प्रश्न आहे पुढचा प्रश्न देतोय पुढचा प्रश्न देतोय एकशे त्रेपन्न ही त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया किती फक्त आणि फक्त वीस सेकंद देतोय एकशे त्रेपन्न ही त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया किती फक्त आणि फक्त वीस सेकंद देतोय वीस सेकंद टायमर लावत नाही मुद्दाम कारण सोपा प्रश्न आहे सतरा येत आहे सतरा बरोबर शुभम रवींद्र ज्ञानेश्वर नवले सतरा उत्तर भरपूर मुलांनी दिलेलं आहे शेवटचे पाच सेकंद घ्या इतर मुलांसाठी व्हेरी नाईस nice, मित्रमंडळ दत्ता पी एस अर्जुन जावळे व्हेरी nice, नाईस के गेमिंग संदीप राजपूत सतीश वाघमारे व्हेरी नाईस nice। माझ्याकडे लक्ष दिलेली त्रिकोणी संख्या एकशे त्रेपन्न आहे एकशे त्रेपन्न गुनिले दोन करा तीनशे सहा तीनशे सहाच्या अलीकडची पूर्णवर्ग संख्या दोनशे एकोणनव्वद आणि मित्रमंडळ दोनशे च वर्गमूळ काय येत सतरा पेनाला हात न लावता उत्तरी पाया काढणं काही अवघड गोष्ट नाही पाया काढणं काही अवघड गोष्ट नाही दिलेली त्रिकोणी संख्या गुणिले दोन करा एकशे त्रेपन्न गुनिले दोन तीनशे सहा तीनशे सहाच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या तीनशे सहाच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या किती बाळांनो दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वदच्या अलीकडची दोनशे एकोणनावद चा वर्गमूळ किती मित्रमंडळ सतरा सतराला काय म्हणायचं पाया सेवन्टीन इज द करेक्ट आन्सर अभिनंदन राजांनो खूप छान उत्तर देत आहात हा प्रकार परीक्षेला येऊ शकतो पोलीस भरती तलाठी भरती लिपिक भरती यांनी थोडस लक्ष ठेवा पण पुढचा प्रकार मात्र एकशे एक टक्के येणार आहे पुढचा प्रकार अजून कोणत्याही परीक्षेला विचारलेला नाही आणि तोच प्रकार दोन हजार एकवीस बावीस ला येणार आहे मी पुढचा प्रश्न घेतोय पुढच्या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ नका पुढच्या प्रश्नाचा मी पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करतो पुढचा प्रश्न काय आहे बघा मित्रमंडळ थोडासा मोठा आहे पण वेळ नाही लागत तीन स्टेप आहेत तीस सेकंदात उत्तर येतं एकशे पाच ही त्रिकोणी संख्या असून तिच्या पुढील आठवी त्रिकोणी संख्या काढा आता त्रिकोणी संख्या दिलीये आणि तिचा पाया नाही काढायला सांगितला त्रिकोणी संख्या दिली आणि परत त्रिकोणी संख्याच काढायची आहे त्रिकोणी संख्या आठवी पुढची काढायची सांगितलेलं आहे मग मित्रमंडळ कसं जायचंय कसं लिहायचंय माझ्याकडे लक्ष असू द्या कोणी काही लिहू नका फक्त माझ्याकडे लक्ष पद्धत समजून घ्या पद्धत पद्धत स्टेप वन का काय स्टेप वन दिलेल्या त्रिकोणी संख्येचा दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढा बघा बरं का मित्रमंडळ आता पाया कसा काढायचा परत विचारू नका मागच्या गणित तेच घेतलं ना आपण राजांनो ओके okay? दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पहिल्यांदा पाया काढायचा मग मित्रमंडळ स्टेप दोन या पायामध्ये या पायामध्ये पुढची विचारलेली संख्या पुढची विचारलेली संख्या प्लस करा आणि जर अगोदरची विचारली तर काय करणार अगोदरची विचारली अगोदरची विचारली तर काय करायचं मायनस करायचं आता या याकरिता पुढची विचारली ना आपण प्लस करणार ठीक आहे हा नवीन पाया असतो हा काय असतो नवीन पाया असतो आणि मित्रमंडळ स्टेप थ्री नवीन पायाची नवीन पायाची नवीन त्रिकोणी संख्या काढा ओके okay. ह्या अशा स्टेप आहेत सगळेजण माझ्याकडे लक्ष फिक्स 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 येणार आहे जर हा प्रकार नाही आला दोन हजार एकवीस बावीस मध्ये तर माझं नाव महाले नाही बास तुम्हाला खोटं नाही सांगत काहीतरी नवीन विचारता स्पर्धा परीक्षांमध्ये नवीन हे आहे ओके okay. एकशे पाच ही त्रिकोणी संख्या असून तिच्या पुढची आठवी त्रिकोणी संख्या सांगा मी प्रकार सुरू करतोय मित्रमंडळ स्टेप वन दिलेली त्रिकोणी संख्येचा पाया काढा कसा काढतात एकशे पाच ला दोनाने गुन्हायचं उत्तर आलं दोनशे दहा दोनशे दहाच्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या दोनशे दहाच्या अलीकडील पूर्ण वर्ग कोण आहे दोनशे दहाच्या अलीकडचे पूर्ण वर्ग कोण आहे एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव चा वर्ग मूळ सांगा मित्रमंडळ किती येत आहे चौदा चौदाला काय म्हणायचं पाया कोणाचा पाया काढला आपण या एकशे पाच okay? या त्रिकोणी संख्येचा पाया शोधून काढला ओके मग या मध्ये नंतरची विचारलेली आठवी संख्या आपल्याला प्लस करायची नंतरची विचारली तर प्लस करायचं अगोदरची विचारली तर मायनस करायचं नंतरची विचारली तर प्लस करायचं अगोदरची विचारली तर मायनस करायचं मग मा सांगा राजांनो चौदा हा पाया आहे त्याच्यामध्ये पुढची आठ मिळवली तर नवीन पाया किती झाला बावीस आणि मित्रांनो आता या बावीस पाया घेऊन नवीन त्रिकोणी संख्या यु विल गेट द अँसर मग मित्रमंडळ बावीस गुणिले तेवीस भागिले दोन आकरा आल, आकरा तेविस, तेविस तेविस, दोन आणि बावीस भाग जातोय देऊन टाका अकरा आलं अकरा गुणिले तेवीस तेवीस एक तेवीस दोन पडले बाजूला तेवीस तेवीस एक दोन पंचवीस उत्तर किती येत आहे दोनशे त्रेपन्न एकशे पाच ही त्रिकोणी संख्या असून तिच्या पुढील आठवी त्रिकोणी संख्या किती दोनशे त्रेपन्न टू फिफ्टी थ्री विल बी आवर अँसर ओके फ्रेंड्स लिहून घ्या काही समजत नसेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका मित्रांनो लिहून आहे लिहून घ्यायचंय तुम्हाला एक मिनिट दिलाय लिहून घेण्यासाठी लिहून घेण्यासाठी एक मिनिट तुम्हाला दिलेला आहे एक विद्यार्थी विचारतोय सर मेन्स्युरेशन कधी स्टार्ट होईल मेन्सुरेशन पाहिजे असेल तर दर रविवारी घेऊन टाकू आपण दर रविवारी जर घेतलं तर तीन रविवारीमध्ये मेन्सुरेशन संपून जाईल पूर्ण वर्ग कसा करावा असा एका विद्यार्थी मित्राचा प्रश्न आहे नाही राजा पूर्ण वर्ग कसा करावा तसं नसतं तर आपल्याला पूर्ण वर्ग शोधायचा असतो पूर्ण वर्ग करायचा नसतो राजा पूर्ण वर्ग शोधायचा असतो तीस पर्यंत वर्ग घनपाठ करून टाका आणि मोठ्या संख्यांचा वर्ग कसा शोधायचा ते वर्ग वर्गमूळ कसं शोधायचं मी तुम्हाला शिकवेल वर्ग वर्गमूळ चॅप्टर मध्ये इंगोले संतोष म्हणतोय सूत्रात सांगत चला ठीक आहे सूत्रात कसा असतं ते पण सांगतो मी तुम्हाला मच्छू बापकर म्हणतोय रोज क्लास असतो का हो रोज क्लास असतो राजांनो रोहित कुंभार म्हणतो कंटिन्युअस घ्या ओके चला ठीक आहे असेल तरी सुद्धा वीस सेकंद घ्या वीस सेकंद घ्या वीस सेकंद घ्या लिहिणं झालंय का मित्रमंडळ मित्रमंडळ माझ्याकडे लक्ष द्या ज्यांचं लिहिणं बाकी असेल ते लिहून घ्या काही विद्यार्थ्यांचं म्हणजे काही म्हणजे दोन तीनच मुलांचं म्हणणं आहे की सर सूत्रामध्ये सांगत चला मित्रांनो या स्टेप म्हणजे सूत्र आहेत बरं का आणि तुम्हाला जर शॉर्टकट पाहिजे असतील तर शॉर्टकट्स नसतात गणितामध्ये तुमच्या माहितीस्तव हो सांगतो गणितामध्ये शॉर्टकट्स नाहीत हे डोक्यातून काढून टाका मुलांना फसवण्यासाठी शॉर्टकट्स दिल्या जातात शॉर्टकट्स या तयार होत असतात मित्रांनो मनामध्ये जेवढी तुमची गणिताची जास्तीत जास्त प्रॅक्टिस तेवढं तुम्ही शॉर्टकट सूत्र वापरू शकता मनातल्या मनामध्ये इकडे लक्ष द्या आता हे गणित शॉर्टकट मध्ये कसं सोडवायचं इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या या पद्धती समजून घ्या काय करायचं दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढा इकडे लक्ष द्या लाल पेनाने लिहितो बघा लाल पेनाने लिहितोय एकशे पाच चा पाया काढायचा मनातल्या मनात, मनात। एकशे पाच गुणिले दोन करा दोनशे दहा दोनशे दहाच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव चा वर्ग मूळ चौदा चौदा मध्ये पुढची संख्या मिळवली बावीस आणि बावीस गुणिले तेवीस भागिले दोन करा यु विल गेट एस टू फिफ्टी थ्री झालं उत्तर ज्यांना शॉर्टकट पाहिजे हे शॉर्टकट आहे राज्यांना कधी निर्माण होतं हे शॉर्टकट जेव्हा याच्या ह्या फेज मधून तुम्ही दोन तीन वेळा चार वेळा पाच वेळा गेले तर या फेज मधून पाच वेळा गेल्यानंतर तुम्ही या लेवलला नक्की येणार शॉर्टकटच्या नादी लागू नका अनेक पोरांनी चुना मारून घेतलाय स्वतःला शॉर्टकटच्या नादाला लागून अनेकांनी चुना मारून घेतलाय तीन तीन वर्ष शॉर्टकटच्या मागे फिरल्यानंतर मग म्हणतात सर मला कॉन्सेप्ट शिकवा अरे कशाला येड राहता सुरुवातीपासूनच कॉन्सेप्ट शिका दीज आर द स्टेप्स यू हॅव टू फॉलो फॉर सॉल्विंग दिस काइंड ऑफ एक्झाम्पल्स ओके मित्रांनो मी पुढचा प्रश्न घेतोय मी पुढचा प्रश्न घेतोय बघा पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न काय आहे याच्यासारखा देणार आहे याच्यासारखा देणार आहे मित्रमंडळ तीनशे ही त्रिकोणी संख्या आहे पुढचा प्रश्न लिहून घ्यायचा आहे तीनशे ही त्रिकोणी संख्या आहे तर तिच्या पुढील तिच्या पुढील अकरावी त्रिकोणी संख्या काढा तीनशे ही त्रिकोणी संख्या आहे तर तिच्या पुढील अकरावी त्रिकोणी संख्या काढा मित्रांनो तुमचा टाईम सुरू झालेला आहे एक मिनिटाचा टाइम तुम्हाला मी देतोय एक मिनिटाचा टाइम तुम्हाला मी देतोय मित्रांनो एक मिनिटाचा टाइम मी तुम्हाला देतोय

सहाशे तीस सहाशे तीस व्हेरी नाईस nice, सहाशे तीस व्हेरी नाईस nice. सहाशे तीस भरपूर मुलांचं उत्तर आहे ट्राय टू सॉल इट सहाशे तीस व्हेरी नाईस nice, व्हेरी नाईस nice, खूप मुलं उत्तर देत आहेत व्हेरी गुड शाबाश मित्रांनो नोकरी मिळेल सहाशे तीस वाले उत्तर ठीक आहे मी मी सांगतोय आता उत्तर तीनशे ही त्रिकोणी संख्या असून तिच्या पुढील अकरावी त्रिकोणी संख्या काढा तीनशे ही त्रिकोणी संख्या आहे मित्रमंडळ तर तिचा अगोदर पाया काढायचा स्टेप वन मध्ये दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढा पहिली स्टेप कसा काढतात पाया शिकलोय आपण दिलेली त्रिकोणी संख्या गुणिले दोन करा जे काही उत्तर येतं त्याच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या शोधा मग मित्रमंडळ तीनशे गुणिले दोन झालंय सहाशे सहाशेच्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या पाचशे शहात्तर पाचशे शहात्तरचं वर्ग मूळ झालाय चोवीस ओके okay, चोवीस पाया निघाला या पायामध्ये नंतरची विचारलेली संख्या प्लस करायची अगोदरची विचारलेली संख्या मायनस करायची मग मा सांगा राजांनो चोवीस मध्ये नंतरची अकरावी संख्या मिळवलं तर नवीन पाया किती झाला पस्तीस मग राजांनो नवीन पायाची नवीन त्रिकोणी संख्या सांगा पस्तीस गुणिले छत्तीस भागिले दोन दोन आणि छत्तीस दिला अठरा अठरा गुणिले पस्तीस अठरा पाच नव्वद नऊ नौ पडले बाजूला अठरा तीन चोपन्न आणि नऊ त्रेसष्ट किती उत्तर येत आहे राजांनो सहाशे तीस अभिनंदन भरपूर मुलांनी उत्तर करेक्ट दिलेलं आहे व्हेरी नाईस गुड गोइंग गुड गोइंग नक्की मिळणार नोकरी हा प्रकार प्रचंड महत्वाचा आहे त्रिकोणी संख्येमध्ये त्रिकोणी संख्येमध्ये तीन प्रकार आहेत पहिला प्रकार मित्रांनो जनरली येत नाही दुसरा प्रकार पाया काळा येऊ शकतो आणि हा तिसरा प्रकार तर नक्की येणार ओके लक्षात घ्या आणि ऍक्च्युली पेनाला हात न लावता उत्तर येतं कॅल्क्युलेशन करायचे मित्रांनो तीनशे गुणिले दोन सहाशे सहाशेच्या अलीकडे पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर च वर्ग म्हणून चोवीस चोवीस मध्ये पुढची संख्या अकरा मिळवायची चोवीस आणि अकरा पस्तीस पस्तीस गुणिले छत्तीस भागिले दोन या स्टेपला येतो आपण डायरेक्ट ओके हे या पद्धतीने आहे मित्रांनो पुढे सरकतोय मी पुढे सरकतोय पुढे सरकतोय मित्रमंडळ आपण एक काम करू पंचावन्न नंतरची अठरावी त्रिकोणी संख्या काढा काढता का पटकन पटकन काढा मित्रांनो पंचावन्न ही त्रिकोणी संख्या आहे तिच्या नंतरची अठरावी त्रिकोणी संख्या काढा फक्त आणि फक्त तीस सेकंद तुम्हाला दिलेत फक्त आणि फक्त तीस सेकंद दिलेत पंचावन्नचा पाया शोधा पंचावन्न गुणिले दोन एकशे दहा एकशे दहाच्या अलीकडची पूर्ण वर्ग एकशे दहाच्या अलीकडची पूर्ण वर्ग सांगा बाळांनो शंभर शंभरचं वर्ग मूळ दहा दहा काय झाला पाया दहा मध्ये काय करायचं प्लस अठरा करा दहा मध्ये अठरा केलं तर अठ्ठावीस अठ्ठावीस काय झाला नवीन पाया आता नवीन पायाची नवीन त्रिकोणी संख्या घ्या अठ्ठावीस गुणिले एकोणतीस डिवायडेड बाय दोन हे पण आपण सोडवलेलं आहे दोनाने अठ्ठावीस भाग दिला तर इट विल बी फोर्टीन चौदा गुणिले एकोणतीस करा चौदा नऊ एकशे सव्वीस बारा पडले बाजूला चौदा दोन अठ्ठावीस आणि बारा चाळीस चारशे सहा उत्तर आलंय का चारशे सहा उत्तर आलंय शबाश शाबाश, शाबाश मित्रमंडळ शबाश एक अलीकडची घेऊन टाकू ओके एक संख्या काय घेऊ अलीकडची मित्रांनो हे तुमचं सगळ्यांचं झालं असेल असं ग्राह्य धरतो आणि पुढचा प्रश्न देतो पुढचा प्रश्न एकशे छत्तीस या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची घ्या आता मित्रांनो प्रश्न मी किंचित चेंज करतोय प्रश्न मी किंचित चेंज करतोय एकशे या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची नववी त्रिकोणी संख्या काढा ग्या राजांना लिहून एकशे छत्तीस या, एक या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची नववी त्रिकोणी संख्या काढा तुमचा वेळ सुरू झालेला आहे चाळीस सेकंद घ्या चाळीस सेकंद लय झाले फोर्टी सेकंद जयश्री उमेश तुम्ही अठ्ठावीस उत्तर कसं देत आहात बाळांनो अठ्ठावीस उत्तर चुकीचं आहे आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची आहे नववी त्रिकोणी संख्या काढायची अगोदरची अठ्ठावीस उत्तर खूप मुलं देत आहेत राजांनो तुम्ही चुकत आहात ठीक आहे बघूया भरपूर मुलांचं अठ्ठावीस छत्तीस उत्तर येत आहे बघूया एकशे छत्तीस एकशे छत्तीस एकवीस छत्तीस अठ्ठावीस असं उत्तर येत आहे काय मुलांचं एकशे तेरा उत्तर येत आहे बघूया राजांना बघूया ठीक आहे बघूया काय म्हणणं आहे तुमचं मित्रांनो मी सांगतोय मी सांगतोय एकशे छत्तीस या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची नववी संख्या काढायची एकशे छत्तीस या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची नववी संख्या काढायची आहे मग मित्रमंडळ इकडे लक्ष द्या एकशे छत्तीस या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची नववी त्रिकोणी संख्या एकशे छत्तीस गुणिले दोन करा याचा अगोदर पाया काढायचा मित्रांनो याचा काय काढायचा पाया काढा एकशे छत्तीस गुणिले दोन दोनशे बहात्तर दोनशे बहात्तरच्या अगोदरची पूर्ण वर्ग अलीकडील अगोदरची पूर्ण वर्ग कोण असतं राजांनो वर्ग घन पाडे पाठ ठेवा वर्ग घन पाडेपाठ ठेवा दोनशे बहात्तरच्या अगोदर पूर्ण वर्ग मित्रांनो दोनशे छप्पन्न आहे सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद नाही चालणार दोनशे बहात्तरच्या अलीकडे दोनशे छप्पन्न आहे दोनशे छप्पन्नचं वर्ग मूळ दोनशे छप्पन्न वर्ग मूळ मित्रांनो सोळा सोळा काय झाला पाया कोणाचा पाया एकशे छत्तीसचा आता या पायामध्ये अगोदरची संख्या मायनस करावी लागते या पायामध्ये अगोदरची संख्या मायनस करावी लागते मग मित्रमंडळ सोळा मधून नऊ गेले किती उरले सात सोळा मधून नऊ गेले किती उरले सात बरोबर उत्तर दिलंय मग भरपूर मुलांनी नवीन पाया नवीन पाया किती झाला सात मग सात गुणिले आठ भागिले दोन दोनाने आठाला भाग दिला चार चार सात चार अठ्ठावीस अठ्ठावीस झाली मित्रांनो संख्या भरपूर मुलांचं उत्तर करेक्ट होतं अठ्ठावीस भरपूर मुलांचं उत्तर करेक्ट होतं अठ्ठावीस व्हेरी नाईस आणि विद इन मध्ये उत्तर देत आहात येस यू हॅव द कॅपॅबिलिटी टू गेट द पोस्ट ऑफ गव्हर्नमेंट पोस्ट ओके तुम्हाला शासकीय नोकरी मिळवण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे कॅपॅबिलिटी आहे व्हेरी नाईस मित्रमंडळ या प्रकाराबद्दल काही अडचणी असतील तर कमेंट करा नाहीतर मी लगेच पुढच्या प्रकारावर सरकतोय लगेच मी पुढच्या प्रकारावर सरकतोय कमेंट करा छत्तीस वाले चुक 56 छप्पन वाले चुक आहेत बरं का राजा नो शुभम बघून गे राजा काय चुकलं मच्छुबापकरच नो उत्तर आलंय बर सचिन जाधव थम्स अप दाखवतोय ओके कमेंट करा कमेंट करा नेक्स्ट टाईप नाइस सर डाउट नो नो डाऊट म्हणतोय लेवल इंक्रीज करा असं म्हणणं आहे राहुलचं ठीक आहे लेवल इन्क्रीज होईल काही टेन्शन घेऊ नका दोन तीन दिवस थांबा जरा बेस तयार करून घेतोय तुमचा ओके डाऊट कोणाला वाटत नाही आणि कोणी डाऊट टाकलेला नाहीये सर लेवल इन्क्रीज करा राहुलचं म्हणणं आहे राहुल काही काळजी करू नको राजा तू काही काळजी करू नकोस सगळे लेवल येतील कारण आपण सध्याला फक्त संख्यांचे प्रकार बघतोय मित्रांनो संख्यांचे प्रकार बघतोय इकडे लक्ष द्या आता इकडे लक्ष द्या हे बघा टेन्शन घेऊ नका सगळे प्रकार येतील सगळ्या प्रकारची उदाहरणं होतील डोंट वरी आता तुम्हाला वाटत असेल काय आपले संख्यांचे प्रकार चालू आहेत ना हे संख्यांचे प्रकार बेसिक आणि मीडियम लेवललाच असतात अजून टपेस लेवल आपली सुरू झालेली नाहीये ओके टपेस लेवल येईल मित्रांनो त्रिकोणी संख्या अजून नाही सुरू झालेलं आपली त्रिकोणी संख्या आता जवळपास संपलेलं आहे आपलं आता हे बघा हे तिसरा नियम जेव्हा मी गणिती क्रिया शिकवेल ना सगळ्या प्रकारचे उदाहरणं येतील काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आता हे बघा हे एक गणित पण आता या गणितावर मला डायरेक्ट जाता येणार नाही काही मुलांना असं वाटत असेल सर काय सोपी लेवल मध्यम लेवल घेत आहेत पण मला बेसिक पासून जायचं आहे म्हणून मी संख्यांचे प्रकार शिकत बसलो गणितिक्रिया आता हा प्रकार बघा किती डेंजर आहे हे गणित बघा याच्या पुढचं हे गणित बघा दोन्ही मोठे गणित आहेत पण हे येतील थोडा वेळ द्या मला प्लीज उद्या येतील हे गणित उद्या येतील काही काळजी करू नका मित्रांनो आता संख्यांच्या प्रकारामध्ये आणखी एक प्रकार आहे संयुक्त संख्या पूर्णांक संख्या किंवा अपूर्णांक संख्या ठीक आहे पण मित्रमंडळ आता या संख्यांचे प्रकार हे जे महत्वाचे आहेत ना ज्याच्यावर गणित येतात नैसर्गिक संख्या मूळ संख्या आणि त्रिकोणी संख्या हे मी घेतलेले आहेत पूर्णांक वाचक संख्या ह्या चॅप्टर संपताना शिकवेल तुम्हाला बाकीच्या संख्यांचे प्रकार ओके कारण त्यावर जास्त प्रश्न येत नाहीत परिमेय अपरिमेयवर पण जास्त प्रश्न आलेले नाहीत आता मग मित्रमंडळ मी काय घेणार आहे इकडं लक्ष द्या काय घेणार आहे काय घेणार आहे ठीक आहे मित्रांनो लक्ष द्या गणिती क्रियांचे नियम तुम्हाला आता मी द्यायला सुरुवात करतो ओके संख्यांचे प्रकार आपले बाकी आहेत ते मुद्दाम बाजूला ठेवतो गणित कसं सोडवायचं याचे काही नियम असतात तर मित्रांनो संख्यांच्या चिन्हांचे मी नियम तुम्हाला आता देतोय संख्यांच्या चिन्हांचे नियम देतोय काही लिहू नका थोडस तुम्हाला आता जरा असं माहीत असलेला पार्ट आहे बघा चिन्हांचे नियम बघा बरं का चिन्हांचे नियम चिन्हांचे नियम काय आहेत बेरीज व वजा बाकी करताना चिन्हांचे नियम बेरीज व वजा बाकी करताना बेरीज व वजा बाकी करताना चिन्हांचे नियम नीट लक्षात घ्या हे पण फार महत्वाचं हो आहे भरपूर मुलांना माहीत असेल पण माझं काम आहे हे शिकवणं पहिली संख्या चिन्ह पहिली संख्या चिन्ह दुसरी संख्या चिन्ह क्रिया उत्तराचे चिन्ह उत्तराचे चिन्ह आणि मित्रांनो उदाहरण ओके okay? मित्रमंडळ माझ्याकडे लक्ष असू द्या फार बेसिक पार्ट शिकवतोय बरं का मी अगोदर सांगितलं सरळ सेवा आणि पोलीस भरती तलाठी भरती लेवलची ही बॅच आहे मला प्रत्येक ऍव्हरेज विद्यार्थ्याला सोबत घेऊन जायचं आहे म्हणून मी बेसिक पासून शिकवणार आहे काही मुलांना हे नियम माहीत असतील काहींना माहीत नसतील सगळेजण व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका आणि नंतर लिहायचं आहे आता सध्या नका लिहू मित्रमंडळ पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस असेल आणि दुसऱ्याही संख्येचं चिन्ह प्लस असेल आता तुम्ही म्हणाले चिन्ह म्हणजे कसे तर कृपया लक्षात घ्या गुणाकार आणि भागाकार हे चिन्ह नाहीत तुमच्या माहिती सांगतोय हो गुणाकार आणि भागाकार हे चिन्ह नसून त्या गणिती क्रिया आहेत चिन्ह कोणते असतात प्लस किंवा मायनस कोणत्याही संख्येला चिन्ह हे असतच बर का या पृथ्वीवर अशी एकही संख्या नाही जिला चिन्ह नाहीये प्रत्येक संख्येला चिन्ह हे असतच आणि प्रत्येक संख्येचं चिन्ह तिच्या डाव्या बाजूला दाखवतो संख्येच्या डाव्या बाजूला चिन्ह दाखवतात दा। जर एखाद्या संख्येच्या डाव्या बाजूला जर एखाद्या संख्येच्या डाव्या बाजूला चिन्ह दाखवलेलं नसेल तर समजून घ्यायचं तिथं प्लसचं चिन्ह आहे एखाद्या संख्येच्या डाव्या बाजूला चिन्ह नसेल तर समजून घ्यायचं तिथं प्लसचं चिन्ह आहे आणि जर संख्येला मायनसचं चिन्ह असेल तर ते दाखवावंच लागतं ओके मग प्लस आणि मायनसचे चिन्ह असतात पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस असेल दुसऱ्याही संख्येचं चिन्ह प्लस असेल तर क्रिया बेरजेची होते बर का क्रिया काय होते बाळांनो बेरजेची बेरीज म्हणजे संख्या एकमेकांमध्ये मिळवणे मिसळणे बेरीज म्हणजे संख्या एकमेकांमध्ये मिळवणे मिसळणे उत्तराचं चिन्ह तेच द्यायचं जेव्हा तुम्ही बेरीज करताना दोन्ही संख्यांना जे, जे चिन्ह असतं तेच उत्तराचं चिन्ह असतं माझ्याकडे लक्ष द्या मित्रमंडळ सात अधिक नऊ सात अधिक नऊ मग मित्रमंडळ साताचं चिन्ह दाखवलेलं नाही म्हणजे प्लस आहे बरं का नवाचं चिन्ह दाखवलेलं नाही म्हणजे प्लस आहे मग मित्रमंडळ सात अधिक नऊ किती होतात सोळा सात अधिक नऊ किती झाले सोळा आणि मित्रमंडळ पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस दुसऱ्याही संख्येचं चिन्ह प्लस उत्तराचं चिन्ह प्लस प्लसचं चिन्ह दाखवत नाही एकाच संख्या आहे ना चिन्ह दाखवायची गरज नाही ओके माहित आहे तुम्हाला पण पाच अधिक अकरा मग मित्रमंडळ पाच आणि अकराची पण बेरीज सोळाची येते चिन्ह काय पडेल प्लस माझ्याकडे लक्ष पहिल्या संख्येचं चिन्ह मायनस असेल आणि दुसऱ्याही संख्येचं चिन्ह मायनस असेल पहिल्या संख्येचं चिन्ह मायनस दुसऱ्याही संख्येचं चिन्ह मायनस असेल तर क्रिया बेरजेची करावी लागते बरं का बेरीज आणि वजाबाकी करताना क्रिया काय करावी लागते बाळांनो no. बेरजेचीच क्रिया करावी लागते आणि उत्तराचं चिन्ह तेच द्यायचं असतं बेरीज करताना उत्तराचं चिन्ह तेच द्या जे दोन्ही संख्यांना आहे ओके okay? थोडक्यात सांगू का तुम्हाला एक वाक्य लक्षात ठेवा सारखे चिन्ह असतील तर बेरीज करायची उत्तराचं चिन्ह तेच द्यायचं देच परत एकदा सांगतो सारखे चिन्ह असतील तर क्रिया बेरजेची करायची उत्तराचं चिन्ह तेच द्यायचं ओके okay? बघा मायनस आठ मायनस सात पहिल्या संख्येचं सा, आठाचं चिन्ह मायनस दुसऱ्या संख्येचं साताचं चिन्ह मायनस दोन्ही संख्यांचं चिन्ह सारखं आहे मायनस बेरीज करा आठामध्ये सात मिळवा पंधरा झाले उत्तराचं चिन्ह तेच म्हणजे मायनस ओके मायनस दहा मायनस नऊ मग मायनस दहा मायनस नऊ बेरीज करायची दहा मध्ये नऊ मिळवा एकोणीस उत्तराचं चिन्ह तेच काय मायनस बघाबर का हे जे शिकवतोय ना अंक गणितामधल्या सगळ्या चॅप्टरला लागू पडतं बीज गणितामधल्या सगळ्या चॅप्टरला लागू पडतं भूमितीमधल्या सगळ्या चॅप्टरला लागू पडतं ओके हे फार बेसिक आहे शिकून घ्या राज्यां सारखे चिन्ह असतील तर बेरीज आणि उत्तराचं चिन्ह तेच मग मित्रमंडळ जर वेगवेगळे चिन्ह आले, आले तर मग काय करावं लागेल वजाबाकी सारखे चिन्ह आले तर बेरीज आणि वेगवेगळे चिन्ह आले तर वजा बाकी पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस असेल दुसऱ्या संख्येचं चिन्ह मायनस असेल वेगवेगळे चिन्ह आले तर क्रिया वजा बाकीची करा वजा बाकी म्हणजे काय कृपया समजून घ्या वजा बाकी म्हणजे मोठ्यामधून लहान कमी करणे लहान संख्येतून मोठी संख्या कधीच वजा करता येत नाही कधीच वजा होऊ शकत नाही वजा बाकीचा अर्थच आहे मोठ्यामधून लहान कमी करणे पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस असेल दुसऱ्याचं चिन्ह मायनस असेल तर क्रिया वजा बाकीची करा उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचं पडतं बरं का वजा बाकी करताना उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचे पडते ओके मग कसे पडते बघा मित्रमंडळ पंधरा मायनस एकोणीस पंधराचं चिन्ह प्लस एकोणीसचं चिन्ह मायनस क्रिया वजा होणार आहे वेगवेगळे चिन्ह आलेले आहेत पंधराचं चिन्ह प्लस एकोणीसचं मायनस वेगवेगळे चिन्ह आले की वजा बाकी वजा बाकी म्हणजे मोठ्यातून लहान कमी करायचे एकोणीसमधून पंधरा गेले किती राहिले चार उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचं मोठं कोण आहे एकोणीस म्हणजे मित्रमंडळ मायनस चार अंडरस्टँडिंग प्लीज ट्राय टू कॉन्सन्ट्रेट प्लीज ट्राय टू गेट द गेट वॉट आय एम टेलिंग यू कृपया समजून घ्या मी तुम्हाला काय समजून सांगत आहे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं परत एकदा बघा मित्रमंडळ एकवीस मायनस तीस एकवीसचं चिन्ह प्लस तीसाचं चिन्ह मायनस दोघांमध्ये क्रिया वजाबाकीची उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचं तीस मधून एकवीस गेले नऊ उत्तराचं चिन्ह मायनस अंडरस्टँडिंग पाच मायनस तीन उत्तर येईल दोन आणि दोनाचं चिन्ह प्लस देऊ का मायनस प्लस द्यावं लागेल कारण पाच मोठं आहे मित्रांनो अंडरस्टँडिंग म्हणून फक्त दोन लिहायचं आणि सोडून द्यायचं परत मित्रमंडळ परत इकडे लक्ष द्या ठीक आहे पहिल्या संख्येचं चिन्ह मायनस असेल दुसऱ्या संख्येचं चिन्ह प्लस असेल परत वेगवेगळे चिन्ह आले बघा पहिल्या संख्येचं चिन्ह मायनस दुसऱ्याचं प्लस तर अशा वेळेस काय करायचं मित्रमंडळ वजा बाकी करायची आणि उत्तराचं चिन्ह कोणाचं द्यायचं मित्रमंडळ मोठ्या संख्येचे उत्तराचं चिन्ह कोणाचं द्यायचं मोठ्या संख्येचे ओके okay? मग मित्रमंडळ बघा आता मायनस पंधरा प्लस पाच बरोबर किती पंधराचं चिन्ह मायनस पाचाच चिन्ह प्लस वेगवेगळे चिन्ह आले की जा बाकी मायनस पंधरा प्लस पाच म्हणजे मायनस दहा उत्तरे पंधरा मधून पाच गेले दहा उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस पंधरा येतं मित्रमंडळ ओके okay? परत बघा मायनस एकवीस प्लस चार मग मायनस सतरा असं आपलं उत्तर पाहिजे एकवीस मधून चार गेले सतरा उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येच ओके वेळांनो मग हे या पद्धतीने आहे हा टेबल लिहून घ्यायचा आहे माहीत असेल नसेल लिहून घ्या तुमच्या फायद्यासाठी बेसिक पासून शिकवतोय अतिशय मुळापासून शिकवतोय लिहून घ्या यु हॅव बीन अलॉटेड वन मिनिट तुम्हाला एक मिनिट दिलाय मित्रांनो एक मिनिट दिलाय लिहून घ्या लिहून घ्या राजांना तुमच्यासाठी देतोय पहिल्या चॅप्टरला जरा बेसिकच चालेल आपलं आणि मग नंतर धनादन खतरनाक देतो तुम्हाला काही काळजी करू नका कमेंट काय म्हणतायत अतिशय बेसिक पासून चालू आहे कृपया सहकार्य असू द्यावं हुशार मुलांना असं नका वाटू देऊ खूपच सोपं शिकवत आहेत तुम्हाला डेंजर गणित देतो काही मुलाला जमणार नाही अशी गणित आहेत काही क्लास करू नका मित्रांनो अजय mm. मुकाडे म्हणतोय मराठी ग्रामरची बॅच घेणार आहे का हो मराठी पण सुरू होईल काही काळजी करू नका सागर शिरसाट संपूर्ण क्लास युट्यूबवर घेणार का हो सध्याला युट्यूबवर घ्यायचं आहे पुढचं पुढे बघू विशाल रायडरचं म्हणणं आहे सर बेसिक पासून चालू द्या सगळं ओके बेसिक पासूनच घेणार राजांनो मी मी हुशार मुलांचं बर्डन घेणार नाही आणि हुशार मुलांनाही दोन तीन दिवसात कळेल की खूपच खतरनाक प्रश्न सरांकडे आहेत सगळं वीरराजांनो सुरुवात आहे काळजी करू नका तुम्ही अमोल विद्यार्थी मला देव माणूस म्हणतोय नाही रे बाळा लई साधारण माणूस आहे मी सदा साधा सुद्धा गरीब माणूस आहे मी शिकवतो म्हणजे मी काय देव झालो का रे बाळा लिहून झालाय मित्रांनो गोपाल महाजन मराठी पण घेणार का हो घेणार आहे बाळा सगळे घेणार आहे काही काळजी नका मित्रांनो हे तुमचं लिहिणं झालंय शेवटचे दहा सेकंद शेवटचे दहा सेकंद शेवटचे दहा सेकंद शेवट मित्रांनो हा जो टेबल तुम्हाला मी दिलेला आहे याच्यावर या, या टेबलवर आधारित एक छोटे छोटे प्रश्न लिहायची गरज नाही धनाद्दन उत्तर फक्त द्यायची लिहायची गरज नाही धनाद्दन उत्तर फक्त द्यायचेत मित्रमंडळ काही प्रश्नांची उत्तर द्या एवढंच लक्षात ठेवायचं सारखे चिन्ह असतील तर बेरीज करायची उत्तराचं चिन्ह तेच वेगवेगळे चिन्ह असतील तर वजाबाकी करायची उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचं वजाबाकी करताना उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचं पडतं बस एवढं लक्षात ठेवा प्रश्न कसे आहेत बघा पहिला प्रश्न मायनस आठ प्लस तीन बरोबर किती मग मित्रमंडळ मायनस आठ प्लस तीन वेगवेगळे चिन्ह आहेत क्रिया वजाबाकीची उत्तराचं चिन्ह मोठ्या संख्येचं उत्तर काय येत आहे मायनस पाच ओके आता हाच प्रश्न बघा चिन्ह बदलून देतो मायनस आठ मायनस तीन आता मला सांगा राज राजांनो आठचं पण चिन्ह मायनस तीनाचं पण मायनस सारखे चिन्ह आले की नाही बेरीज करा सारखे चिन्ह आले की बेरीज करायची आठामध्ये तीन मिळवा अकरा आणि बेरीज करताना उत्तराचं चिन्ह तेच जे दोन्ही संख्यांचं आहे या दोन्ही प्रश्नांमधला फरक समजून घ्या रे या दोन्ही प्रश्नांमधला फरक समजून घ्या आठ मायनस तीन आठ मायनस तीन आठातून तीन गेले पाच उत्तराचं चिन्ह प्लस का बरं आठ मोठा आहे ना आठ मोठा आहे त्याचं चिन्ह आहे ओके आणखी आणखी मायनस अकरा प्लस पंचवीस बरोबर किती दोघांमध्ये क्रिया वजाबाकीची होणार कारण वेगवेगळे चिन्ह आहेत अकराचं चिन्ह मायनस पंचवीसचं चिन्ह प्लस वेगवेगळे चिन्ह म्हणून मित्रमंडळ वजाबाकी करा पंचवीस मधून अकरा गेले चौदा उत्तराचं चिन्ह प्लस प्लसचं चिन्ह दाखवत नाहीत आता प्लसचं चिन्ह बरं दाखवत नाहीत हे मलाही माहिती नाही बरं का प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला या चौदाचं चिन्ह बरं दाखवत नाहीत नाही माहिती मला ओके okay? परत बघा राजांनो मायनस अकरा मायनस पंचवीस आता बेरीज करू की वजा बाकी बेरीज का बरं सारखे चिन्ह अकराचं पण चिन्ह मायनस पंचवीसचं पण चिन्ह मायनस मग पंचवीस आणि अकरा किती झाले छत्तीस चिन्ह काय पडतं मायनस ओके okay, राजांनो ओके राजांनो क्लिअर ठीक आहे लिहायची गरज नाही वाटत असेल लिहायचं तर दोन पाच सेकंदामध्ये पटापट लिहून घ्या दोन पाच सेकंदामध्ये जास्त वेळ नाही देत जास्त वेळ नाही देत दोन पाच सेकंदामध्ये लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या डिलीट मित्रांनो माझ्याकडे लक्ष पुढचा पार्ट सोपा बेरीज आणि वजाबाकी करताना चिन्हांचे काय नियम असतात आत्ताच आपण शिकलं आता गुणाकार आणि भागाकार करताना चिन्हांचे नियम कसे वापरायचे आहेत माझ्याकडे लक्ष असू द्या काहीही लिहू नका गुणाकार व भागाकार करताना चिन्हांचे नियम गुणाकार व भागाकार करताना चिन्हांचे नियम मित्रमंडळ गुणाकार भागाकाराला वेगवेगळे नियम नाही येत सेम नियम काय नियम आहेत सारख्या चिन्हांचा सारख्या चिन्हांचा गुणाकार व भागाकार प्लस ठेवा वेगवेगळ्या वेग चिन्हांचा वेगवेगळ्या चिन्हांचा गुणाकार व भागाकार मायनस ठेवा शब्दरचना लक्षात घ्या सारख्या चिन्हांचा गुणाकार भागाकार प्लस वेगवेगळ्या चिन्हांचा गुणाकार भागाकार मायनस सारख्या चिन्हांचा गुणाकार वेग भागाकार प्लस वेगवेगळ्या चिन्हांचा गुणाकार भागाकार मायनस माझ्याकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या गुणाकारण भागाकार कसा होतो गुणाकारण भागाकार कसा होतो प्लस गुणिले प्लस प्लस ठेवायचं मित्रांनो सारख्या चिन्हांचा गुणाकार काय ठेवायचा प्लस सारख्या चिन्हांचा गुणाकार काय ठेवायचा प्लस मायनस गुणिले मायनस प्लस ठेवायचं गुणाकार मध्ये बरं का गुणाकार मध्ये काय ठेवायचं मित्रांनो प्लस ठेवायचं आता परत बघा प्लस गुणिले मायनस काय ठेवणार मायनस मायनस गुणिले प्लस काय ठेवणार मायनस बघा सारख्या चिन्हांचा गुणाकार प्लस ठेवलेला आहे आणि वेगवेगळ्या चिन्हांचा गुणाकार मायनस ठेवलेला आहे सारख्या चिन्हांचा गुणाकार भागाकार प्लस वेगवेगळ्या चिन्हांचा गुणाकार भागाकार मायनस इकडं लक्ष द्या परत भागाकार कसा होतो बघा प्लस भागिले प्लस प्लस ठेवायचं मायनस भागिले मायनस प्लस ठेवायचं सारखे चिन्ह आता वेगवेगळे प्लस भागिले मायनस प्लस भागिले मायनस वेगवेगळे आले ना उत्तराचं चिन्ह मायनस ठेवायचं मायनस भागिले प्लस उत्तराचं चिन्ह काय ठेवायचं मायनस ओके राजांनो बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा आता प्रत्यक्षामध्ये गुणाकार भागाकार कसा होत असतो त्याचे उदाहरण तुम्हाला देतो राजांनो इकडे लक्ष द्या पाच गुणिले चार बरोबर किती आता पाचाला पाचाच्या डावीकडे चिन्ह दाखवलेलं नाहीये म्हणजे पाचाचं चिन्ह प्लस आहे बरं का आणि चाराचं पण चिन्ह प्लस आहे सारखे चिन्ह आहेत एवढं लक्षात असू द्या गुणाकार कसा होतो अगोदर संख्यांचा संख्यांशी गुणाकार होतो आणि नंतर चिन्हांचा चिन्हांशी गुणाकार होतो पाच गुणिले चार वीस प्लस गुणिले प्लस प्लसच राहतं प्लसचं प्लस चिन्ह दाखवायची गरज नसते मित्रांनो काही दाखवू नका ओके परत बघा इथं आता मायनस आठ गुणिले मायनस तीन बरोबर किती आता इथं वजाबाकी करायची का नाही गुणाकारच होईल मित्रांनो हे काय त्यांनी गुणाकाराच दाखवले मग हे मायनस काय आहे तिनाचं चिन्ह आहे हे मायनस काय आहे आठाचं चिन्ह आहे हे समजून घ्या बाळांनो आणि हा गुणाकार कसा होतो अगोदर संख्यांचा संख्यांशी गुणाकार आणि नंतर चिन्हांचा चिन्हांशी गुणाकार सांगा बाळांनो आठ तीन चोवीस आता चिन्हांचा गुणाकार मायनस गुणिले मायनस काय ठेवायला सांगितलंय प्लस प्लस ठेवा प्लस चिन्ह दाखवायची गरज नसते म्हणून मी पण दाखवत नाही म्हणून मी पण दाखवत नाही आता बघा अठरा गुणिले मायनस पाच वजा बाकी करायची आहे का मुळीच नाही अठरा गुणिले मायनस पाच वजा बाकी करायची आहे का मुळीच नाही मग अठरा गुणिले पाच अठरा पाच नव्वद आणि आता चिन्हांचा गुणाकार करा अठरा चिन्ह प्लस आहे प्लस गुणिले मायनस काय होईल मायनस हे बघा प्लस गुणिले मायनस काय ठेवावं लागतं मायनस ओके परत बघा मायनस एकवीस गुणिले चार एकवीसचं चिन्ह आहे मायनस चाराचं चिन्ह आहे प्लस दोघांमध्ये गुणाकार करायचा आहे पहिल्यांदा संख्यांचा संख्यांशी गुणाकार एकवीस चार चौऱ्याऐंशी मायनस गुणिले प्लस मायनस मायनस एटी फोर विल बी अवर आन्सर समजून घ्या समजून घ्या समजून घ्या भागाकार कसा होतो बघा भागाकार कसा होतो आठ भागिले चार आठाचं चिन्ह दाखवलं नाही चाराचं चिन्ह दाखवलं नाही म्हणजे त्यांचं चिन्ह प्लस आहे आठ भागिले चार म्हणजे दोन दोनाचं पण चिन्ह प्लस पडेल मायनस छत्तीस भागिले मायनस चार मग मित्रमंडळ छत्तीस भागिले चार करा नऊ आणि मित्रमंडळ मायनस भागिले मायनस काय येणार आहे प्लस येणार आहे परत बघा प्लस भागिले मायनस पंचेचाळीस भागिले मायनस नऊ मग पंचेचाळीसचं चिन्ह प्लस आहे विसरू नका अगोदर संख्यांचा भागाकार करा पंचेचाळीस भागिले नऊ येतात पाच प्लस भागिले मायनस काय येतं मायनस आणि मित्रमंडळ मायनस एकवीस भागिले तीन एकवीस भागिले तीन आले सात आणि चिन्हांचा सा भागाकार करायला विसरू नका मायनस भागिले प्लस काय येत मायनस ओके हे या पद्धतीने आहे कृपया कृपया लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या हे लिहिणं झाल्यावर अंक गणित मी साठी थांबवणार आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी लगेच सुरू करणार आहे एक ते दोन दोन मिनिटं घ्या दोन मिनिटांमध्ये लिहून घ्या तोपर्यंत मी पाणी पितो आणि बुद्धिमत्ता चाचणी आपण सुरू करणार आहोत ओके लिहून घ्या बाळांनो जो लिहून घेईल त्याचा फायदा जो लिहून घेणार नाही त्याला चुना लागेल स्वतःला चुना मारू नका बेटा हो चुना मारणे ही एक मन आहे चुना लागणे चुना मारणे म्हणजे काय मित्रमंडळ चुना मारणे म्हणजे स्वतःला फसवणे 嗯嗯，好。哎哎。 झालंय का क्लिअर नाही दिसत असं म्हणतात काही मुलं बघ बघा मित्रांनो थोडा तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम बघून घ्या एमबीपीएस कमीत कमी तुमच्याकडे वीस पाहिजे पंधरा पाहिजे आणि जरा अनलिमिटेड पॅक मारून घ्या स्क्रीनशॉटही काढू शकता तुम्ही बरोबर आहे काही एका मुलाचं म्हणणं आहे पण काय चालू लेक्चरमध्ये लिहिलं ले ना की समजायला लागतं क्लिअर झालंय फक्त थोडं जरा एमबीपीएस वाढून घ्या राज्यांना तुम्हाला फायदा होईल माझ्याकडे मी हंड्रेड ने तुम्हाला स्ट्रीमिंग करतोय मला हंड्रेड एमबीपीएस नाही मिळत पण जवळपास साठ सत्तर एमबीपीएस मिळत आहे मला ओके हां हो आपला आपला व्हिडिओ रेकॉर्ड होऊन युट्यूबवर पण येणारच आहे परंतु तुम्ही लाईव्ह केलं ना तर माझ्याशी कन्व्हर्सेशन करता येतं बाकी काही नाही आणि लाईव्ह मध्ये जी मजा आहे ती दिवसभर तुम्हाला अभ्यास करता येतो मग मित्रांनो ठीक आहे झालंय का लिहिना काल लेक्चर नव्हतं का नाही मित्रांनो मी सांगितलं ना तुम्हाला काल लेक्चर झालं नाही कारण इंटरनेटच इंटरनेट, इंटरनेट स्ट्रीमिंगच नव्हती मला ओके केदार प्रभाळे काल नव्हतं बाळा लेक्चर अजय मुकाडे म्हणतोय क्लासमध्ये बसल्यासारखं वाटतंय व्हेरी गुड छान चला ठीक आहे माझ्यामध्ये आता बुद्धिमत्ता चाचणी आपण सुरू करूया मित्रांनो थोडस लक्ष द्या थोडस लक्ष द्या जे गणितामध्ये तुम्हाला लिहून देत आहे ते कृपया लिहून घेत चला बरं का मी विनाकारण देत नाही जे कामाचं नाही ना मी देणारच नाही तुम्हाला तुम्ही टेन्शनच घेऊ नका राजन ओके उद्या येताना हे सगळे नियम पाठ पाहिजे मला उद्या येताना हे सगळे नियम पाठ पाहिजे पाठ असतील तर उद्या असे असे आशे, 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 आशे गणित सोडू आपण भले मोठे मोठे गणित असू द्या ओके उद्या खूप उद्यापासून खरं गणित सुरू झालं असं समजावं उद्यापासून क्रिया आणि खरं गणित उद्यापासून सुरू झालं मित्रमंडळ हे सगळं लिहून घ्यायचंय मित्रमंडळ हे सगळं लिहून घ्यायचंय आणि मी आता बुद्धिमत्ता चाचणीचा विषय सुरू करतोय बुद्धिमत्ता चाचणी ओके ठीक आहे मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीची चा वही काढा बुद्धिमत्ता चाचणीची चा वही काढा बुद्धिमत्ता चाचणीची चा वही काढा <coughs> अरे रोषा चला ठीक आहे मी सुरू करतो मित्रांनो चॅप्टरचं नाव टाका रांगांवरील उदाहरणे रोज अँड क्यूज चॅप्टरचं नाव टाका रांगांवरील उदाहरणे रोज अँड क्यूज मग मित्रमंडळ रोज अँड क्यूज चॅप्टरमध्ये मध्ये आपल्याला काय बघायचं इकडे लक्ष द्या रांगांवरचे उदाहरण पोलीस भरती तलाठी भरती सेवा भरती टॅक्स असिस्टंट लिपिक भरती पी एस आय एस टी आय सगळ्यांना येतात आता मित्रमंडळ एक प्रश्न आपल्याला फिक्स करायचा आहे तीन चार दिवस हा चॅप्टर चालेल रांगांवरचे उदाहरण पण नंबर वन देतो तुम्हाला मला सांगा रांगा किती प्रकारच्या असतात रांगा दोन प्रकारच्या असतात बर का मित्रांनो रांगा किती प्रकारच्या असतात रांगा दोन प्रकारच्या असतात लिहू नका फक्त माझ्याकडे लक्ष द्या फक्त लक्ष द्या रंगा दोन प्रकारच्या असतात एक असते उभी रांग एक असते उभी रांग आणि एक असते मित्रांनो आडवी रांग म्हणजे ज्या वेळेस तिरप्या पण रांगा असतात बरं का पण तिरप्या रांगांची उदाहरणं मी पाहिलेली नाही ओके करायला गेलं तर आपण वर्तुळाकार पण रांग बनवू शकतो तो काही विषय नाहीये पण गणितासाठी मोजणीसाठी दोन प्रकारच्या रांगा आहेत उजवी बाजू डावी बाजू म्हटलं की आडवी रांग समोरून पाठीमागून म्हटलं की समोरून पाठीमागून म्हटलं की उभी रांग ओके मग मित्रांनो कृपया लक्षात घ्या उभी रांग ही या पद्धतीने असणार आता हे तुम्हाला काय सांगतोय जर गणित अवघड आलं तर आपल्याला आकृती काढावी लागते म्हणून तुम्हाला हे शिकवतोय उभी रांग म्हटलं मित्रांनो की इकडून असतो समोरून क्रमांक इकडून काय असतं समोरून क्रमांक म्हणजे खुना लक्षात घ्या आणि इकडून असतं मित्रांनो पाठीमागून क्रमांक कर। इकडून काय असतं मित्रांनो पाठीमागून क्रमांक कर। मग मी अशी बांध दाखवतो इकडून इकडे इकडून इकडे ओके आता मित्रमंडळ म्हणजे तुम्ही समजून घ्यायचं गणित वाचायला सुरुवात केली रमेश हा एका रांगेमध्ये समोरून बारावा आहे समोरून पाठीमागून शब्द आले की समजायचं रांग उभे आहे समोरून पाठीमागून शब्द आले राजांनो तर काय समजायचं की रांग उभी आहे आणि आडव्या रांगेमध्ये काय असतं आडव्या रांगेमध्ये काय असतं राजांनो आडव्या रांगेमध्ये नीट लक्षात घ्या इकडून उजवीकडून क्रमांक असतो इकडून काय असतं उजवीकडून क्रमांक उजवीकडून क्रमांक आणि इकडून काय असतं राजांनो डावीकडून क्रमांक आता तुम्ही नीट लक्षात घ्या मित्रांनो नीट लक्षात घ्या आपण असं लिहितोय ना नीट लक्षात घ्या आपण असं लिहितोय ना आपला उजवा आधी आहे ना मग इकडून इकडं उजवीकडून आणि इकडून डावी कडून ओके हे कृपया समजून घ्या मग उजवीकडून डावीकडून शब्द असले की समजून घ्यायचं रांग आडवी आहे समजून काय घ्यायचं रांग आडवी आहे ओके बाळांनो मग लिहून घ्या एवढं लिहून घ्या तीस सेकंदामध्ये लिहिण होईल पटकन लिहून घ्या पटकन लिहून घ्या नोट्स सुरू झालेल्या आहेत क्लासरूम मध्ये सगळ्या नोट्स देणार आहे लिहून घ्या बाळांनो झालं का लि लिहिणं झालं का राजांनो लिहिणं झालंय का बाळांनो ठीक आकृत्या रांग, रांग। काढाव्या लागतात आकृत्या काढताना ढूस व्हायचं नाही घाबरायचं नाही देतो तुम्हाला डेंजर डेंजर प्रश्न मित्रांनो आता हे झालं आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या याच्यामध्ये एक लक्षात घ्या की जर एकाच व्यक्तीचा दोन्ही बाजूकडून रांगेमध्ये क्रमांक दिलेला असेल एकाच व्यक्तीचा रांगेमध्ये दोन्ही बाजूकडून क्रमांक उपलब्ध असेल दिलेला असेल तर आपल्याला रांगेतील एकूण व्यक्ती सूत्राने काढता येतात आणि जर एकाच माणसाचा दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेला नसेल तर आकृती काढावी लागते म्हणजे गणिताला कसं भिडायचंय रांगांवरील उदाहरणांना कसं भिडायचंय कृपया समजून घ्या एकाच व्यक्तीचा दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेला असेल तर सूत्र वापरायचं एकाच व्यक्तीचा दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेला नसेल तर आकृती काढायची मग मित्रमंडळ सूत्र कसं वापरणार मी इथं तुम्हाला लिहून देतो एकाच व्यक्तीचा सोबत लिहायचं असेल तर लिहू शकता आता एकाच व्यक्तीचा दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेला असेल एकाच व्यक्तीचा दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेला असेल तर पुढील सूत्राने रांगेतील एकूण व्यक्ती काढता येतात आणि मित्रमंडळ हा पॉइंट महत्वाचा आहे की एकाच व्यक्तीचा दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेला पाहिजे एकाच व्यक्तीचा दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेला पाहिजे ही गोष्ट महत्वाची कंडिशन आहे ओके okay? मग सूत्र काय वापरणार सूत्र काय वापरणार माझ्याकडे लक्ष सोबत लिहून घेऊ शकता रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर कडून क्रमांक प्लस कडून क्रमांक मायनस एक उजवीकडून क्रमांक प्लस डावीकडून क्रमांक मायनस एक उजवीकडून प्लस डावीकडून मायनस एक उजवीकडून प्लस डावीकडून मायनस एक आणि जर रांग उभे असेल तर मग शब्द काय बदलतील फक्त समोरून क्रमांक प्लस पाठीमागून क्रमांक मायनस एक समोरून क्रमांक प्लस पाठीमागून क्रमांक मायनस एक समोरून प्लस पाठीमागून मायनस एक ओके okay, राजांनो no? उभी रांग असेल तर हे सूत्र वापरायचं आडवी रांग असेल हे तर हे सूत्र वापरायचं पटकन लिहून घ्या तीस सेकंद ऑलरेडी तुम्हाला मी माझ्यासोबत लिहायला सांगितलेलं होतं एकच व्यक्ती दोन्ही बाजूकडून उपलब्ध असेल तर सूत्र वापरता येतं ठीक आहे मित्रमंडळ ठीक आहे मित्रमंडळ ओके मग आता मित्रांनो हा जो तुम्हाला मी सूत्र दिलंय या सूत्रावर आधारित सरळ सेवा भरतीला कसे प्रश्न येतात पहिला प्रश्न माझ्यासोबत घ्यायचा आहे आणि जमलं तर तुम्ही सोडवायचा आहे जमलं तर तुम्ही सोडवायचा आहे राधा ही उजवीकडून माझ्यासोबत लिहून घ्या राधा ही उजवीकडून नववी व डावीकडून अठरावी आहे तर या रांगेत एकूण मुली किती आणि बी प्रश्न याच रांगेत सलमा कडून तेरावी आहे तर ती कडून कितवी असेल मित्रमंडळ दोन प्रश्न दिलेले आहेत आता मी समजायला सुरुवात करतो लिहू नका काहीच जेव्हा मी समजून सांगतो तेव्हा माझ्याकडे लक्ष द्या काय आहे बघा काय आहे बघा राधा एका रांगेमध्ये उजवीकडून नववी आणि डावीकडून अठरावी आहे मला सांगा राधा या एकाच मुलीचा दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेला आहे की नाही राधा या एकाच मुलीचा दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेला आहे की नाही मग मित्रमंडळ बघा दोन्ही बाजूकडून एकाच मुलीचा नंबर दिलेला आहे म्हणून रांगेतील एकूण व्यक्ती सूत्र वापरता येईल रांगेतील एकूण व्यक्ती सूत्र वापरता येईल काय सूत्र उजवीकडून क्रमांक प्लस डावीकडून क्रमांक मायनस एक उजवीकडून क्रमांक प्लस डावीकडून क्रमांक मायनस एक सांगा बाळांनो रांगेतील एकूण व्यक्ती राधाचा उजवीकडून क्रमांक नऊ डावीकडून अठरा मायनस एक करा कॅल्क्युलेशन नऊ आणि अठरा किती होतात राजांनो सत्तावीस सत्तावीस मधून एक गेला सव्वीस रांगेतले एकूण व्यक्ती किती सव्वीस हा प्रश्न येत नाही परीक्षेला रांगेत एकूण माणसं शोधा नाही येत आला तर आला एखाद्या ठिकाणी आला तुम्ही लकी पहिला प्रश्न आपला सुटलेला आहे पण बी प्रश्न जो आहे ना दुसरा बी हा दुसरा बी प्रश्न जास्त विचारतात याच रांगेमध्ये म्हणजे सव्वीस मुलींच्या याच रांगेमध्ये सलमा नावाची मुलगी उजवीकडून तेरावी आहे तर ती डावीकडून कितवी असे याच रांगेमध्ये म्हणजे सव्वीस मुलींच्या रांगेमध्ये सलमा उजवीकडून तेरावी आहे तर ती डावीकडून कितवी आता काय करा सलमासाठी सूत्र वापरा सलमासाठी सूत्र वापरायचंय हे सूत्र मित्रांनो काय रांगेतील एकूण व्यक्ती रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर उजवीकडून क्रमांक प्लस डावीकडून क्रमांक मायनस एक तुमचं सूत्र पाठवावं म्हणून रिपीट लिहितोय सांगा रांगेतील एकूण व्यक्ती टाका इथं आता सव्वीस उजवीकडून क्रमांक सलमाचा उजवीकडून क्रमांक दिला आहे तेरा डावीकडून क्रमांक आपल्याला शोधायचा आहे मायनस एक तेरा मधून एक गेला बारा सव्वीस बरोबर बारा अधिक डावीकडून क्रमांक बारा आता संख्या आहे संख्येला संख्येकडे पाठवा बाराचं चिन्ह प्लस आहे इकडे आल्यावर मायनस होणार मग मित्रमंडळ सव्वीस मायनस बारा किती येत आहे चौदा सलमाचा डावीकडून क्रमांक कितवा मित्रांनो चौदा सलमाचा डावीकडून क्रमांक किती येतोय राजांनो चौदावा क्रमांक येतोय हा जो बी प्रशिन ना बी बी प्रश्न जास्त विचारतात बर का सरळ सेवा भरती पोलीस भरती तलाठी भरती टॅक्स असिस्टंट लक्ष ठेवा पीएसआय सुद्धा असा प्रश्न आला तर आला पण एवढं सोपं येत पीएसआय लिहून घ्यायचंय लिहून घ्यायचंय आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट बॉक्समध्ये टाका गीता तुम्ही चांगला दिसत नाही तुमचं एमबीपीएस स्पीड वाढव बेटा नेटवर्क बघून घे बेटा लिहून घ्या मानसी भुजबळ क्लिअर दिसत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे इकडे माझ्या मोबाईल वर क्लिअर दिसतंय मला अतिशय नेटवर्क बघा नेटवर्क खिडकीमध्ये खिडकीच्या जवळ बसा, नेटवर्क बघा इकडून स्ट्रीमिंग क्लिअर आहे माझ्या कॉम्प्युटरवर आणि माझ्या मोबाईलवर अगदी क्लिअर आहे राजा बघा काय मुलांना क्लिअर दिसत आहे स्ट्रीमिंग इज व्हेरी नाईस nice टुडे अॅक्चुअली मला माझ्या मोबाईलवर अतिशय क्लिअर दिसत आहे आणि माझा जो कॉम्प्युटर आहे स्ट्रीमिंगचा त्याच्यावर पण क्लिअर दिसत जर माझ्याकडून ब्लर असलं ना तर ते आम्ही इकडे लगेच आम्हाला लगेच इथं दिसत असतं मित्रांनो चला ठीक आहे ज्यांचं लिहिणं बाकी आहे ते लिहून घ्या ज्यांचं लिहिणं झालं आहे त्यांच्यासाठी पुढचा प्रश्न देतोय मित्रांनो पुढचा प्रश्न मी देतोय पुढचा प्रश्न मी देतोय बघा संजना संजना ही उजवीकडून सतरावी आहे संजना ही उजवीकडून सतरावी आहे आणि डावीकडून पंचेचाळीसवी आहे संजना ही उजवीकडून सतरावी आहे आणि डावीकडून पंचेचाळीसवी आहे तर पहिला प्रश्न या रांगेत एकूण मुली किती आणि दुसरा प्रश्न याच रांगेत अनिता याच रांगेत अनिता डावीकडून या सांगेत अनिता डावीकडून सातवी आहे तर ती उजवीकडून कितवी असेल याच रांगेत अनिता डावीकडून सातवी आहे तर ती उजवीकडून कितवी असेल? असेल मग मित्रमंडळ मग मित्रमंडळ तुम्हाला आता हे गणित सोडवायचंय आणि तुम्हाला एक मिनिटं दिलाय दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही प्रश्नांसाठी एक मिनिट दिला एक मिनिट दिलेला आहे सोडवा 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 उत्तर काढा काय येत आहे मुलांचं उत्तर एक अँड पंचावन्न ओके एक्स पंचावन्न ओके एक्स स्टँड पंचावन्न ओके एकसष्ट पंचावन्न असं विद्यार्थ्यांचं उत्तर येत आहे बऱ्यापैकी विद्यार्थी उत्तर देत आहे बघूया एकसष्ट पंचावन्न उत्तर येतं का बघूया एकसष्ट पंचावन्न उत्तर येत आहे का चला ठीक आहे मी देतोय सोल्युशन संजना ही उजवीकडून सतरावी आहे डावीकडून पंचेचाळीसवी आहे संजना या एकाच मुलीचा दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेला आहे का यस दिलेला आहे म्हणून आपल्याला सूत्र वापरता येईल एकाच माणसाचा दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलेला असेल तर रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर उजवीकडून क्रमांक प्लस डावीकडून क्रमांक मायनस एक मग सांगा राजे उजवीकडून क्रमांक किती येणार उजवीकडून क्रमांक किती येणार मित्रांनो सतरावा आहे दिलेला प्लस डावीकडून क्रमांक किती दिलेला आहे पंचेचाळीस मायनस एक उजवीकडून क्रमांक प्लस डावीकडून क्रमांक मायनस एक करा बेरीज सतरा आणि पंचेचाळीस सात पाच बारा इकडे पडला एक बासष्ट मधून एक गेला एकूण रांगेमध्ये विद्यार्थी किंवा मुली एकसष्ट करेक्ट उत्तर आहे आता या एकसष्ट मुलींच्या रांगेमध्येच अनिता नावाची मुलगी डावीकडून सातवी आहे एकसष्ट रांगेतील एकूण मुली आहेत मित्रांनो या मुली या रांगेमध्येच अनिता डावीकडून सातवी आहे मग आता अनितासाठी सूत्र वापरायचं बरं का आता काय करायचं मित्रांनो अनितासाठी सूत्र वापरा मग मित्रमंडळ आणि त्यासाठी सूत्र वापरा रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर उजवीकडून क्रमांक प्लस डावीकडून क्रमांक मायनस एक रांगेतले एकूण व्यक्ती मांडा एकसष्ट उजवीकडून क्रमांक मांडा मित्रमंडळ माहिती नाही काढायचं आहे डावीकडून क्रमांक मांडा मित्रांनो सात मायनस एक सात मायनस एक किती सहा सात मायनस एक किती सहा सहा इकडे प्लस इकडे आल्यावर मायनस एकसष्ट मायनस सहा किती उत्तर येत आहे राजांनो पंचावन्न उजवीकडून क्रमांक कितवा आला आणि त्याचा पंचावन्न एकसष्ट कॉमा पंचावन्न एक एक पंचावन हे उत्तर करेक्ट आहे मित्रमंडळ एकसष्ट कॉमा पंचावन्न हे उत्तर करेक्ट आहे व्हेरी गुड व्हेरी नाईस आता हेच उदाहरण जे आहे ना मित्रांनो थोडस तुम्हाला फक्त मी आकृती कशी काढायची त्या दृष्टीने शिकवतो रांगेतले एकूण व्यक्ती आकृतीने पण काढता येतात मित्रमंडळ हे आहे आता मी मित्रमंडळ एक मिनिट नॉलेज पर्पज साठी सांगतोय आकृत्या कशा निर्माण होतात आकृत्या कशा काढायच्या बघा संजना उजवीकडून सतरावी आहे म्हणजे ही रांग आहे आणि उजवीकडून म्हटल्यावर इकडून यायचं उजवीकडून उजवीकडून सतरावी उजवीकडून सतरावी मग तिच्या उजवीकडे किती मुली असतील सोळा हे थोडस समजून घ्या तिच्या उजवीकडे किती मुली असतील सोळा संजना ही डावीकडून किती आहे राजांनो डावीकडून ती पंचेचाळीसवी आहे पंचेचाळीसवी डावीकडून म्हणजे तिच्या डावीकडे किती मुली असतील चौवेचाळीस ओके okay, मित्रमंडळ कृपया लक्षात घ्या संजना या ठिकाणी उभी आहे संजना या ठिकाणी उभी आहे ती उजवीकडून सतरावी आहे म्हटल्यावर तिच्या उजवीकडे सोळा मुली आहेत संजना ही डावीकडून पंचेचाळीसवी आहे म्हटल्यावर तिच्या डावीकडे चौवेचाळीस मुली आहेत आता एकूण मुली कशा काढायच्या एकूण मुली या चौवेचाळीस मुली बघा या चौवेचाळीस चौरेचाळीस या प्लस ही एक संजना प्लस ही एक संजना आणि प्लस या किती मित्रांनो सोळा या किती मित्रांनो सोळा मग करा बेरी चार अकरा इकडे पडले एक आले काय एकूण मुली एकसष्ट एकूण मुली किती येतात मित्रांनो सिक्स्टी वन एकूण मुली किती येत एकसष्ट ओके राजांनो मग हे या पद्धतीने आहे या आकृत्या कशा काढायचा शिका बरं का उद्यालाही डेंजर प्रश्न देणार आहे मी मग उद्या म्हणू नका सर आम्हाला आकृत्या जमत नाहीत आकृत्या काढाव्या लागतात ओके आय एम शिफ्टिंग टुवर्ड्स द नेक्स्ट वन आय एम शिफ्टिंग टुवर्ड्स द नेक्स्ट वन मी स्लाइड पण बनवलाय आहे या चॅप्टर वर पण सध्याला बेसिक प्रश्न देतोय म्हणून पेनाने लिहितोय स्लाइडवाले पण प्रश्न घेणार आहोत डोंट वरी मित्रांनो <NU> नेक्स्ट तुम्हाला देतोय आता इकडे लक्ष द्या मधोमध व्यक्ती म्हणजे काय मधोमध व्यक्ती म्हणजे काय मग मित्रमंडळ मधोमध व्यक्ती म्हणजे असा व्यक्ती ज्याचा दोन्ही बाजूकडून समान क्रमांक आहे बर का, का? मधोमध व्यक्ती म्हणजे असा व्यक्ती ज्याचा दोन्ही बाजूकडून समान क्रमांक आहे म्हणजे त्याचा क्रमांक समान असतो मग मित्रमंडळ त्याच्या दोन्ही बाजूला समान संख्येच्या व्यक्ती असतात म्हणजे जर मी मधोमध आहे आणि माझा क्रमांक नववा आहे तर माझ्या इकडे मित्रांनो माझा उजवीकडून क्रमांक नव्वा डावीकडून नव्वा म्हटल्यावर इकडे आठ आणि इकडे आठ असतील आणि मी दोन्ही बाजूकडून किती नव्वा मधोमध व्यक्ती म्हणजे ज्याचा दोन्ही बाजूकडून समान क्रमांक आहे मधोमध व्यक्तीच्या दोन्ही बाजूला समान संख्येच्या व्यक्ती असतात म्हणजे माझ्या इकडे जर पस्तीस मुलं असतील ना तर इकडे सुद्धा पस्तीसच असतील तरच मी मधोमध येऊ शकतो ओके okay? मग मित्रमंडळ माझ्यासोबत लिहू शकता मधोमध व्यक्तीचा मधोमध मद व्यक्ती म्हणजे मद दोन्ही बाजूकडून समान क्रमांक समोरून पण सारखा पाठीमागून पण सारखा उजवीकडून पण सारखा डावीकडून पण सारखा याला मधोमध म्हणतात ओके समान क्रमांक मधोमध व्यक्तीच्या हे लिहून घ्या बरं का उद्या खूप कामाला आहे मधोमध व्यक्तीच्या दोन्ही बाजूंना मधोमध व्यक्तीच्या दोन्ही बाजूंना समान संख्येच्या व्यक्ती असतात समान संख्येच्या व्यक्ती असतात बघा बग, बघा बरं का मी जर मधोमध आहे माझ्या उजवीकडे जर चाळीस मुलं असतील तर डावीकडे चाळीसच पाहिजे तरच मी मधोमध असतो ओके आता मित्रांनो मधोमध मद व्यक्तीचा क्रमांक कसा शोधायचा मधोमध मद व्यक्तीचा क्रमांक बरोबर रांगेतील एकूण व्यक्ती रांगेतील एकूण व्यक्ती प्लस एक भागीले किती करायचं दोन रांगेतील एकूण व्यक्ती प्लस एक भागीले किती करायचं राजांनो दोन हे मधोमध व्यक्तीचा क्रमांक शोधण्यासाठी सूत्र आहे ओके लिहून घ्या लिहून घ्या राजांना लिहून घ्या पटकन लिहून घ्या मधोमध व्यक्तीवर प्रश्न देतो तुम्हाला आता चांगले मधोमध व्यक्तीवर प्रश्न देतो बोर्डवरचं लिहून घ्यायचं आहे आणखी एक चांगला प्रश्न देणार आहे मधोमध व्यक्ती संदर्भात मधोमध व्यक्ती संदर्भात प्रश्न देणार आहे मित्रांनो आपली स्लाइड कुठे आहे बेटा हा बर पेन ड्राईव्ह मध्ये कुठे ते सापडलं नाही ना मित्रांनो तुमचं सूत्र लिहिणं झालं असेल असं मी समजतो आणि प्रश्न देतोय प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायचा आहे माझ्यासोबत मित्रमंडळ प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायचा आहे माझ्यासोबत माझ्यासोबत प्रश्न लिहून घ्या कपिल हा कपिल हा समोरून तेरावा व पाठी मागून एकोणचाळीसवा आहे तर तर याच रांगेतील विजय मधोमध असल्यास त्याचा क्रमांक सांगा मित्रमंडळ तुम्हाला सोडवता येतोय का बघा हा प्रश्न तीस सेकंद तुम्हाला दिलेत किती सेकंद दिलेत तीस सेकंद कपिल हा समोरून तेरावा पाठीमागून एकोणचाळीसवा वा आहे थर्टी नाईन तर याच रांगेतील विजय मधोमध असल्यास त्याचा क्रमांक सांगा त्याचा क्रमांक सांगा चला 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 ट्राय ट्वेंटी सिक्स इज द राईट आन्सर ट्वेंटी फाईव्ह इज रांग पंचवीस चुकीचा आहे रामदेव पंचवीसवा सव्वीसवा अशी उत्तर येत आहेत ठीक आहे बघूया आपण सव्वीस उत्तर देत आहेत भरपूर मुलं काय करायचं बघूया मी सांगतो इकडे लक्ष द्या कपिलचा समोरून क्रमांक दिलाय पाठीमागून क्रमांक दिलाय म्हणजे एकाच व्यक्तीचा दोन्ही बाजूकडून क्रमांक दिलाय रांगेतील एकूण व्यक्ती आपल्याला मिळतील रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर उजवीकडून सॉरी समोरून क्रमांक प्लस पाठीमागून क्रमांक मायनस एक समोरून तेरावा प्लस पाठीमागून एकोणचाळीसवा मायनस एक नऊ आणि तीन बारा एक बावन्न मधून एक गेला किती राहिले एक्कावन्न ओके आता हे एक्कावन्न आहेत मधोमध व्यक्तीचा क्रमांक शोधण्यासाठी तुम्हाला सूत्र दिलंय मधोमध व्यक्तीचा क्रमांक बरोबर रांगेतील एकूण व्यक्ती प्लस एक भागिले दोन करा एक्कावन्न आणि एक बावन्न भागिले दोन बावन्न भागीले दोन किती येतात राजांनो सव्वीसवा विजयचा क्रमांक किती आला सव्वीसवा मुद्दाम तुम्हाला सूत्र रिपीट रिपीट लिहून देतोय जेणेकरून डोक्यामध्ये दे फिट्ट बसावे ओके लिहून लिहून फायदा होत असतो मित्रांनो आता ही झाली एक पद्धत आता आकृतीची पद्धत बघा इकडे लक्ष द्या आकृतीची पद्धत रांगेतले एकूण माणसं तर आपल्याला पटकन काढता येतात समोरून क्रमांक प्लस पाठीमागून क्रमांक मायनस एक एक्कावन्न माणसं एकूण झाले बरोबर आहे का काय करायचं माहितीये का इकडे लक्ष द्या एक्कावन्न मधून एक माणूस मायनस करून टाकायचा एक्कावन्न मधून एक माणूस मायनस केला एक कोणता मधोमध मनुष्य मायनस केला मधोमध जो विजय आहे ना तो मायनस करायचा म्हणजे उरले किती राजांनो पन्नास मग आकृती असेल हा मधोमध हा मधोमध आणि मग मित्रमंडळ पन्नासच दोन गटात विभाजन करा पंचवीस इकडे आणि पंचवीस इकडे आणि मग हा कितवा राहील सव्वीसवा दोन्ही बाजूकडून हा मधोमध व्यक्ती कितवा राहील सव्वीस वा अशी छोटीशी आकृती काढून सुद्धा उत्तर काढता येत ओके नाहीतर मग मी तुम्हाला सूत्र सुद्धा दिलेलं आहेच ओके राजांनो या लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या सोपे प्रश्न चालू आहेत हे पण प्रश्न परीक्षेला येतात बरं का पण सेवेचे डेंजर प्रश्न उद्या देतो तुम्हाला सेवेचे आणखी डेंजर प्रश्न उद्या येतील कारण एका तसा सगळं कव्हर नाही होणार आजच्या पार्टमध्ये बेसिक टप्पा तुमचा क्लिअर करून घेतोय मी ज्यांचं बाकी आहे पटकन लिहून घ्या ज्यांचं झालं त्यांच्यासाठी आणखी एक प्रश्न देतोय छोटासा प्रश्न देतोय सचिन हा समोरून शहाण्णव आहे आणि पाठीमागून बहात्तरवा आहे सचिन हा समोरून शहाण्णववा आहे आणि पाठीमागून बहात्तरवा आहे तर याच रांगेतील माधव मधोमध असल्यास त्याचा क्रमांक सांगा तर याच रांगेतील माधव मधोमध असल्यास त्याचा क्रमांक सांगा मग मित्रमंडळ मांडणी करा आणि उत्तर काढा मांडणी करा, करा आणि उत्तर काढा चला किती येत आहे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी एटी फोर मधोमध माणसाचा क्रमांक एटी फोर सांगतायत विद्यार्थी वर्ग बघूया मित्रांनो इकडे लक्ष द्या मी सांगतोय सचिन हा समोरून शहाण्णव आहे पाठीमागून बहात्तरवा आहे याच रांगेतील माधव मधोमध असल्यास त्याचा क्रमांक सांगा मग मित्रमंडळा रांगेतील एकूण व्यक्ती करता येतील कारण सचिनचा दोन्ही बाजूकडून क्रमांक उपलब्ध आहे समोरून क्रमांक शहाण्णव प्लस पाठीमागून क्रमांक बहात्तर मायनस एक नऊ सहा सहा दोन आठ नऊ सात सोळा एकशे अडुसष्ट मधून एक गेला किती राहतं एकशे सदुसष्ट रांगेतले एकूण मुलं झाले मग मधोमध व्यक्तीचा बरोबर रांगेतील एकूण व्यक्ती प्लस एक भागीले दोन एकशे सदुसष्ट अधिक एक भागीले एक दोन एकशे सदुसष्ट आणि एक एकशे अडुसष्ट बाय दोन एटी फोर इज द राईट अँसर एटी फोर इज द राईट अँसर असंही करता येतं शहाण्णव प्लस बहात्तर आणि शेवटी त्याच्यामध्ये प्लस एक करा बघा इथ ओके शहाशे हे या पद्धतीने करता येतो मी चला ठीक आहे तुम्हाला प्रकार समजलेला आहे त्याबद्दल काही वाद नाही उत्तर येत आहेत पण एक लक्षात घ्या बरं का हे <coughs> सोपे प्रश्न आहेत उड्या मारू नका आता उद्या डेंजर प्रश्न आले तर हाय खाऊ नका आलं ना लक्षात माझी पद्धत सोपे मध्यम अवघड अतिशय अवघड सर्व प्रकारची उदाहरणं घेतो पण हा बेस जर माहीत असला ना तर मोठे मोठे अवघड उदाहरणं सोडवण्यासाठी हेच कामाला येतं मित्रांनो हे बेस आपल्याला माहिती पाहिजे ओके त्यानंतर आणखी पुढे सरकतोय मी इकडे लक्ष द्या राजांनो पुढे सरकतोय पुढे सरकतोय इकडे लक्ष द्या थोडस कुठे बाळा मित्रमंडळ एक तुम्हाला छोटीशी सूचना द्यायची आहे नीट लक्षात घ्या तुमच्या मित्रांना पण सांगा की महालेज कोकिळा एज्युकेशन ऍप आप आपलं सुरू झालेलं आहे महालेज कोकिळा एज्युकेशन ऍप हे जे चिन्ह आहे ना हे चिन्ह असणार ऍप तुम्हाला प्ले वरून डाउनलोड करायचे आणि त्या ठिकाणी तुम्ही साईन अप करा स्टुडंट म्हणून साईन अप करायचं आहे पॅरेंट म्हणून साईन अप नका करू स्टुडंट म्हणून साईन अप करा आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे ना मित्रांनो हे ॲप तुमच्या प्ले स्टोर वरून तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर साईन अप केल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस मी उपलब्ध करून दिलेले आहेत गणिताचा कोर्स बुद्धिमत्ताचा कोर्स मराठीचा कोर्स गणित बुद्धिमत्ता मराठी कॉम्बो कौम, ऑफर असं तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये सगळे लेक्चर माझे रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला उपलब्ध आहेत ओके मित्रांनो रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स उपलब्ध असल्यामुळे तुम्ही कधीही ते बघू शकता सगळे चॅप्टर आहेत आणि अजून त्याच्यामध्ये मी चॅप्टर ऍड करणार आहे गणितामध्ये आणखी सहा चॅप्टर ऍड होणार आहेत मराठीमध्ये आणखी नऊ चॅप्टर ऍड होणार आहेत बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आणखी चार पाच चॅप्टर ऍड होणार आहेत गणित गणितामधले अंकगणित गणित झाल्यानंतर बुद्धिमत्ता सॉरी अंकगणित झाल्यानंतर बीजगणित आणि भूमिती यांचे एक सेपरेट कोर्स मी तयार करत आहे त्याची शूटिंग चालू आहे मित्रांनो तर हे ॲप तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना सुचवा आपलं युट्यूब चॅनल सुद्धा सुचवा नितीन शांताराम महाले आणि मित्रांनो रेग्युलर आपला हा जो क्लास चालू आहे लाईव्ह क्लास याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आपण प्रत्येक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला घर बसल्या महाले सरांचं क्वालिटी टीचिंग देणार आहोत ओके okay, राजांनो आणि आणखी काही तुमच्या सूचना असतील तर कृपया मला तुम्ही माझा जो मोबाईल क्रमांक आहे माझा मोबाईल क्रमांक नाईन झिरो टू एट झिरो सेवन नाईन फोर एट सेवन माझा मोबाईल क्रमांक नाईन झिरो टू एट झिरो सेवन नाईन फोर एट सेवन या क्रमांकावर तुमच्या काही पण सूचना असतील तर टाका आज आपण बुद्धिमत्ताला सुरुवात केलेली आहे आणि बेसिक घेतलेला आहे याच्यामध्ये डिटेल उदाहरणं आणखी उद्या होतील अंक गणितामध्ये बेस्ट उदाहरणं उद्या चालतील बरं का मित्रांनो उद्या अंक गणितामध्ये लेवल थोडी वाढलेली असेल त्यामुळे कृपया थोडं तयारी करून या बेरीज वजाबाकी चिन्हांचे नियम वगैरे शिका मित्रांनो सहकार्याबद्दल धन्यवाद इंटरनेटमुळे थोडा बहुत प्रॉब्लेम होऊ शकतो पण तो प्रॉब्लेम मी बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेला आहे दररोज उपस्थित रहा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा आणि मित्रांनो सबस्क्राइब करा आपल्या नितीन शांताराम महाले या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा आणि मला सपोर्ट करा मित्रांनो मी तुमच्या सोबत आहे तुम्ही माझ्या सोबत राहा धन्यवाद आजचं लेक्चर संपलं थँक्यू सो मच उद्या सकाळी आठ ते दहा रेग्युलर या करू बंद